हेलो स्टूडेंट, वी हैव सम सीन द राउंडिंग ऑफ रूल्स ऑफ राउंडिंग ऑफ एज वेल एज द रूल्स ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द अरिथमेटिक ऑपरेशन विथ appropriate significant figure. अपन या ठिकाणी arithmetic operation कोणते? arithmetic operation आहे या ठिकाणी एक बेरीज, दुसरी वजाबाकी, तिसरे multiplication आणि चौथा division. या ठिकाणी हा addition आणि subtraction साठी रूल वेगळे आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी रूल वेगळे. मग या ठिकाणी पहा, मी सम ऑर डिफरन्स ऑफ एनी नंबर, कारण मी बेरीज किंवा वजाबाकी कोणत्याही संख्येची करायची असेल तर त्या संख्येची बेरीज किंवा वजाबाकी केल्याच्या नंतर येणारं आन्सर, येणारा रिझल्ट, यामध्ये डेसिमल प्लेसेस किती ठेवायचे, तर ज्यांची वजाबाकी केली किंवा ज्या संख्यांची तुम्ही बेरीज केली त्या संख्यामध्ये सर्वात कमी जेवढे डेसिमल प्लेसेस असतील तेवढे आन्सर मध्ये ठेवायचे. द रिझल्ट रिपोर्टेड सेम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस as that of original number with minimum number of decimal places. ज्यांची तुम्ही बेरीज करता किंवा वजाबाकी करता त्या संख्येमध्ये अगोदर चेक करायचं दशांश चिन्हानंतर सर्वात कमी डिजिट कुणामध्ये, म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर असणारे डिजिट कमी असले पाहिजेत. मग सर्व संख्या, समजा तीन संख्या दिल्या, तीन संख्याची बेरीज, तीन संख्यामध्ये एका संख्येमध्ये डेसिमल पॉइंट नंतर असणारे डेसिमल प्लेसेस हे काय असतील, कमी असतील. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी 13.5 प्लस 4.56 प्लस 9.321 यांची बेरीज केली, तर बेरीज केल्याच्या नंतर आन्सर मध्ये दशांश चिन्हानंतर किती घरं राहील पाहिजे, तर सर्वात कमी कुठे आहे, तर या ठिकाणी या संख्येत किती डेसिमल प्लेसेस आहेत, एकच आहे. त्यामुळे तुमच्या आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेसेस राहिले पाहिजेत, एकच. मग एकच डेसिमल प्लेस राहण्यासाठी पुढचे काय करावं लागतं, राउंडिंग ऑफ. मग राउंडिंग ऑफ करताना राउंडिंग ऑफचे नियम वापरायचे असतात. काय म्हणलं, परत वापस जाऊ, ज्या संख्येची बेरीज किंवा ज्या संख्यांची वजाबाकी करणार आहेत त्या संख्येचा येणारा रिझल्ट, या रिझल्ट मध्ये असणारे डेसिमल प्लेसेस हे किती असले पाहिजे, तर ज्या संख्याची बेरीज करता त्या संख्येमधले कमीत कमी डेसिमल प्लेसेस किती, तेवढे डेसिमल प्लेसेस रिझल्ट मध्ये रिपोर्ट करायचे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय, रिझल्ट रिपोर्टेड सेम ऍज दॅट ऑफ नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस at that of the original number with number of minimum number of decimal places. Okay, mam multiplication and division madhe kay, multiplication and division madhe result reported don sankhyacha gunakar kela kiwa bhagakar kela kiwa teen sankhyacha gunakar kela kiwa anek sankhyeche calculation kelyacha nantar त्यामध्ये रिझल्ट रिपोर्टेड सेम सिग्निफिकंट फिगर. इथं काय होतं, सेम डेसिमल प्लेसेस. इथे काय होतं, सेम डेसिमल प्लेसेस. इथं काय, सेम सिग्निफिकंट फिगर. सेम सिग्निफिकंट फिगर ऍज दॅट ऑफ ओरिजिनल नंबर विथ मिनिमम सिग्निफिकंट फिगर. ज्यांचे गुणाकार करतात किंवा भागाकार करतात त्या संख्येमध्ये
किती कमीत कमी सिग्निफिकंट फिगर किती तेवढेच रिझल्ट मध्ये राहिले पाहिजे. काय म्हणतो मी, कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर. आणि म्हणून इथं लिहितो कमीत कमी सिग्निफिकंट फिगर SF. आणि इथं लिहितो मी कमीत कमी डेसिमल प्लेसेस DP, डेसिमल प्लेसेस, राईट. सम किंवा डिफरन्स यामध्ये रिझल्ट मध्ये कमीत कमी डेसिमल प्लेसेस ज्या संख्येची बेरीज करतात किंवा वजाबाकी करतात, आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर. काय म्हणलं मी, कमीत कमी सिग्निफिकंट फिगर ठेवायचे. पण किती कमीत कमी म्हणजे आपण मनाने ठरवायचे का, नाही. तर ज्यांचा गुणाकार करतात त्या संख्येमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर किती आहे हे शोधायचे. आणि इथे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी करतात त्याच्यामध्ये कमीत कमी डेसिमल प्लेसेस किती आहेत ते चेक करायचे. जेवढे ओरिजिनल नंबर मध्ये कमीत कमी डेसिमल प्लेसेस असतील तेवढे रिझल्ट मध्ये ठेवायचे. जेवढे ओरिजिनल नंबर मध्ये मिनिमम सिग्निफिकंट फिगर असतील तेवढे रिझल्ट मध्ये ठेवायचे. सीयर या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल करू. ऍड 12.141 0.0028 अँड 7.21. आपण आपल्या साध्या पद्धतीने बेरजा करू. 12.141 0.0028 अँड 7.21 यांची काय करायची, ऍडिशन करायचं सांगितले. आणि काय म्हणतोय, एक्सप्रेस द रिझल्ट इन अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर. मग बेरजेत काय, चला बेरजेत काय, इथे बेरीज आहे तर रिझल्ट मध्ये मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवायचे. मिनिमम डेसिमल प्लेसेस, मग मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवताना राउंडिंग ऑफचे नियम वापरायचे, आपोआप सिग्निफिकंट फिगर अप्रोप्रिएट येऊन जातील. चला इथे काय, 88 2+1 देर इज अ 3 4+1 5 2+1 देर इज अ 3 डेसिमल पॉइंट 7+2 9 आणि 1/2. बेरीज केल्यावर काय सांगितलं, मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवायचे. मिनिमम डेसिमल प्लेसेस म्हणजे किती, तर ज्यांची बेरीज केली त्याच्या डेसिमल प्लेस नंतर डेसिमल पॉइंट नंतर कमीत कमी डेसिमल प्लेसेस कुठे आहेत. इथं किती डेसिमल प्लेसेस, इथं 3 आहेत, इथं किती 4 आहेत आणि इथं किती 2 आहेत. मग आपल्याला हे कमीत कमी डेसिमल प्लेसेस आहेत, त्यामुळे आन्सर मध्ये देखील डेसिमल पॉइंट नंतर 2 म्हणजे तुम्हाला आन्सर इथपर्यंत आलं पाहिजे. इथपर्यंत आलं पाहिजे याचा अर्थ हे काय करायचे, राउंडिंग ऑफ. मग राउंडिंग ऑफ करताना 3 हा 5 कसा आहे कमी, मग त्याच्या पूर्वीची संख्या नो चेंज. आणि म्हणून आन्सर काय, करेक्टेड रिझल्ट. करेक्टेड रिझल्ट 19.35 ही करेक्ट आहे. पण आपल्याला अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर नुसार जर रिझल्ट द्यायचा असेल तर हे नियम वापरावे लागतात. त्यामुळे बेरीज केली तर मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवायचे, ज्यांची बेरीज केली त्याचे या ठिकाणी कमीत कमी 2 प्लेसेस आहेत फक्त. म्हणून रिझल्ट मध्ये किती आले, 2 प्लेसेस, राईट. समजलंय, जमेल. पुढचा घेऊ आपण, चला सबट्रॅक्शन जमती. काय म्हणतो, सबट्रॅक्ट दिस वन कशातून, या व्हॅल्यूतून. मग वरती लिहितो मी 7.807 यामधून सबट्रॅक्ट करायची 4.271153 याच्यामध्ये कमीत कमी सिग्निफिकंट सॉरी डेसिमल प्लेसेस किती, तर या ठिकाणी 3 आहे. हे किती, 5. त्यामुळे उत्तरात किती राहिले पाहिजे, 3. मग मला सांगा 3 आणि किती 7 सबट्रॅक्शन करताना इथं 0 म्हणजे कॅरी ऑन करता
त्यावेळेस वजाबाकी इत असेल ना साध्या पद्धतीने केली तरी चालते. दहातून तीन गेले सात, हातचे वापस दिले, या ठिकाणी कॅरी रिटर्न केलं. सहा किती दहा, चार, हातचे वापस दिले, कॅरी रिटर्न केला. सात आता ही मोठी झाली, सात वजा दोन पाच, इथे शून्यातून सात जात नाही, हातचे घेतले आपण. मग सात किती दहा, तीन दहा, कॅरी रिटर्न. दोन ने तीन, आठ वजा तीन पाच, आणि सहा वजा चार दोन. मग डेसिमल प्लेसेस किती ठेवायचे, कमीत कमी डेसिमल प्लेसेस तीन आहेत, त्यामुळे उत्तरात तीन. मग हे करेक्ट आन्सर आहे का, नाही. मग तुम्हाला डेसिमल प्लेसेस कुठपर्यंत आन्सर द्यावं लागेल, दशांश चिन्हानंतर तीन घरापर्यंत, म्हणजे राउंडिंग ऑफ कुणाला करायचे, ह्या चारच्या पुढची. मग ही चार ही संख्या काय आहे, चार ही संख्या पाच पेक्षा कमी, त्यामुळे रिझल्ट काय, करेक्टेड रिझल्ट. करेक्टेड रिझल्ट काय येईल, त्याला तर 2.535, राईट. पुढचं एक्झाम्पल ऍडिशनचं आहे, 6.2 4.33 17.456, या सर्वांची बेरीज. सर्वात बेरीज किंवा वजाबाकीला दशम चिन्हानंतर कमीत कमी प्लेसेस कुठं आहे ते चेक करायचं. इथं एक आहे, इथं दोन आहे, इथं तीन आहे, म्हणून हे कमीत कमी. मग आन्सर मध्ये दशम चिन्हानंतर किती डिजिट राहिले पाहिजे, तर एकच. मग बेरीज काय येते, सहाशे सहा, पाच तीन आठ, चार तीन सात, आठ नऊ, करेक्ट. सहा चार दहा, सात सतरा, हत्ता एक सत्तावीस. दशम चिन्हानंतर किती राहिले पाहिजे, एकच, कारण या ठिकाणी वन डेसिमल प्लेसेस आहे फक्त, त्यामुळे तुमचा आन्सर हे इथपर्यंत असलं पाहिजे. मग राउंडिंग ऑफ कोणाला करता तुम्ही, राउंडिंग ऑफ हे करायचे, ऑफ करायचे, ऑफ करायचे, तर हा आठ आहे, आठ ग्रेटर दॅन फाईव्ह. नियम काय सांगितला राउंडिंग ऑफचा, जर जो राउंडिंग ऑफ करायचा आहे तो जर पाच पेक्षा मोठा असेल तर प्रीवियस प्रिसाइडिंग वन इन्क्रीजेस बाय वन. मग मला सांगा 27.9, याच्या पूर्वीची, आठच्या पूर्वीची संख्या एक ने वाढवायला सांगितली, नऊ ने दहा, आजचा एक, सातने आठ आणि दोनाशे दोन, म्हणून फक्त 28 लिहून चालेल का, तर नाही, कारण डेसिमल प्लेसेस नंतर किती राहायला पाहिजे, एक डिजिट राहायला पाहिजे. मग करेक्ट रिझल्ट आहे, करेक्ट रिझल्ट 28.0. हा झिरो देखील एक डेसिमल प्लेसेस आहे, कारण आता पहा तुम्ही सिग्निफिकंट फिगर किती, तीन, आणि असे लिहिले तर दोनच होतात. मग ही बी 28 आहे आणि ही बी 28 आहे, पण अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर पाहिजे. मग अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर मध्ये इथं सिग्निफिकंट फिगर करेक्ट तीन, एखाद्याने उत्तर लिहिलं 28 आणि एखाद्याने उत्तर लिहिलं 28.0, तर दोन्ही उत्तर आपले न्युमेरिकल नुसार करेक्ट आहे, पण अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर नुसार याच्या सिग्निफिकंट फिगर किती, दोन, आणि याच्या सिग्निफिकंट फिगर किती, तीन, कारण टर्मिनल झिरो, शेवटचे झिरो विथ दशांश चिन्ह विथ डेसिमल पॉइंट हे काय असतात, सिग्निफिकंट फिगर, लक्षात आलं. आणि म्हणून या ठिकाणी हे रॉंग आन्सर आहे, तर हे करेक्ट आन्सर आहे. ओके, सबट्रॅक्ट काय, सबट्रॅक्ट करायचे 63.54 फ्रॉम 187.2. 187.2 मधून सबट्रॅक्ट करतो 63.54. इथं काय नाही, म्हणजे शून्य असतो, शून्यातून चार जात नाही, कॅरी रिटर्न, कॅरी घेतो आपण. दहा होईल, दहातून चार गेला सहा, म्हणजे चार किती दहा, सहा, हातचे वापस इथं दिले, पाचने सहा, सहा सहा बारा, हातचे वापस दिले. सात वजा चार, सेवन मायनस फोर, दॅट इज द थ्री, सेवन मायनस फोर, दॅट इज द थ्री, एट मायनस सिक्स,
दॅट इज अ 2 अँड 1 मायनस काही नाही म्हणजे 0 दॅट इज अ 1. मग कमीत कमी डेसिमल प्लेसेस किती? तर एकच आहे. त्यामुळं आन्सर मध्ये तुमच्या डेसिमल प्लेसेस इथपर्यंत आले पाहिजे. मग राउंडिंग ऑफ कुणाला करायचे? राउंडिंग ऑफ कुणाला करायचे? हे राउंडिंग ऑफ करायचं. मग राउंडिंग ऑफ करताना हा 6 आहे ग्रेटर दॅन 5. हा 6 जो राउंडिंग ऑफ करायचा आहे तो 5 पेक्षा मोठा असेल तर पूर्वीची संख्या ही काय होते? 1 ने वाढेल. म्हणजे करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर काय? 1, 2, 3.7. किती? 1, 2, 3.7. ओके, वी कॅन स्टॉप हियर. या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह काही घेतले जातील, एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतले जातील, पीडीएफ पाठवले जातील. ओके, वी कॅन स्टॉप हियर.